नमस्कार, मी शिरपा शेंडगे, दर साली कांदा पिकवणारा शेतकरी. पण आज कांद्याची अवस्था काय? अहो, याला भांडवल नव्हतं, तर बायकोचं मंगळसूत्र ऐकून मी ते कांदा पिकवलं, त्याला खत आणलं, औषध आणलं. आणि आज त्याची अवस्था काय? गेल्या वर्षीचाच कांदा आरणी सडत पडल्यात. तुम्हीच सांगा आता, याला काय काही पडलं होतं, कुठं कष्ट काही पडलं आमचं? काय चुकत भाऊ आमचं असं की त्याची एवढी मोठी शिक्षा आम्हाला भेटती? जगाचा पोशिंदा ना आम्ही. अहो, अख्ख्या सालाची इन्कम होती हो माया. रुपया झाला नाही त्याचा, साधं भांडवल वसूल झालं नाही. बायकोचं मंगळसूत्र मोडून त्या कांद्याला मी खर्च केला होता. आणि आज त्याची काय अवस्था आहे? कसं जगायचं शेतकऱ्यांनी सांगा ना तुम्ही. अहो, सकाळीच पोर आळडत होती. नाना, कापड नाही राहिली, दप्तर लागा. ते सालपिठाची गोणी शिवून दिली त्यानं सकाळी. म्हणलं बाळा हो, आता तुमच्या बापा आली ही येळ, जरा सांभाळा पोर. काहीतरी सांगून दिलं आणि त्यानं साळ्यात लावली. ही वैतागा नाही राव, काय करावं समजत नाही. रुपया वाहिनी मालाचा दोन टायमाची चूल पेटणं सुद्धा मुश्किल झाली या कांद्यापाई. काय करावा काय कळाने. लय अवघड गणित चाललंय भाऊ. कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं लय हाल चाललंय. दोन टायमाचं खायला माग झालोय आम्ही. आमची पण काही स्वप्न आहेत, लय मोठा नाही हो. निदान आमची पोरं चांगली शिकावा, चांगल्या नोकरीला लागावा, काहीतरी करावा, त्यांना शाळेत काही कमी नाही पडावा, एवढी स्वप्न आहे आमची. लय मोठा नाही, आम्हाला काही कलेक्टर नाही व्हायचं, काय नाही. फक्त आम्ही जे कष्ट करतोय, रात्रंदिवस घाम गाळतोय, त्याला कुठेतरी दाम शासनाने दिलं पाहिजे ना. पण आमचा कोणी विचार करीत नाही, जगाचा पोशिंदा आम्ही. आज उपाशी मरतोय आणि आमचं हे हाल कोणाच कळत नाही. अहो, आमची अवस्था फुटबॉलवाणी झाली हो पार. जिकडं जाईन तिकडं लाथाने उडी देत आम्हाला. मार्केटला जावा तर 2 रुपये किलो कांदा. अहो, त्याला भांडवल किती गेले याचा तरी विचार कोणी करतोय का आमचा? शेतकऱ्यांनी जगायचं कसं? कसं जगायचं तुम्हीच सांगा आम्हाला. आमच्याकडून 2 रुपये किलो कांदा जातोय आणि तोच कांदा शहरात घ्यायला गेलं तर 15-20 रुपये किलो द्यायला लागा त्यात. एवढी कुठं मोठी दरी असती होय? आम्हीच काय पाप केले? आम्हालाच द्या ना 10 रुपयानी, आम्हाकून घ्या आणि तुम्ही 15 खा, तर एवढा कुठं फरक असतो? अहो, पिकवणारा टिकला तर इकणारा जगन्ना. लय नाही हो, थोडा विचार करा आमचा. आम्ही काय म्हणत नाही, आम्हाला लाखाने द्या. पण निदान आम्ही जे कष्ट करतोय त्या घामाचं कुठेतरी चीज आम्हाला मिळालं पाहिजे ना.